विरुद्ध सखीर्णो धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात 14 मे रोजी भव्य कट्ट्यांची जंगी लुट जंगी मैदान एक नंबरला सिकंदर शेख महान भारत केसर विरुद्ध युधिष्ठर पहलवान बऱ्याने कडा पंजाब हरियाणा आणि समर सुंदर चालू असलेली कुस्ती अर्जुन दादा शनी भाऊ उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे. कुस्तीतला पदक विजेता पहलवान महाराष्ट्राचा एक आंतरराष्ट्रीय पहलवान सोनबा गंगाने केसरी लॉन्ग परिधान केलेला दोन्ही पायाला काळा निकाब लावलेला काळी लॉन्ग परिधान केलेला उत्तर प्रदेशचा शकीर्ण अशी सुंदर कुस्ती चालू आहे. सोनबा गोंगडीने ताबा घेतलेला फिल्टर हवा मोबाईल वाले बंद लोकांना कुस्त्या दिसू द्या जहा डाल डाल पार सोने की चिड़िया करती है बशेरा. ओ भारत झाला पुन्हा कुस्तीला दोन्ही पहलवान अनुभव सिद्ध मल्लविद्या प्राप्त केलेली पहलवान आहे. ओ कुस्ती म्हणजे कुस्तीचा आहे बरं का. काही मिनिटाच्या आता कुस्ती करणारा शकीर्ण परंतु आज घाट पडली ठकाष्ठा सोनबा गोंगाने त्याचे ना कोल्हापूरचा कुस्ती पंढरी कोल्हापूर रजनशी शाहू रजांची नगरी. ओ रजनशी शाहू राजाना रोमच्या ऑलिम्पिक धर्तीवरती या मायभूमीमध्ये या महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरामध्ये एक कुस्ती मैदान बांधला खजबा कुस्ती मैदान. आला आला पॅरालिम्पिक से 2018 महाराष्ट्र केसरी आखाड्यात आला पॅरालिम्पिक माऊली माऊली जमदाळे चला आत या. हो आणि खऱ्या अर्थानं अर्जुन दादा जावले मित्र परिवार आणि धूम ग्रुप येवला सर्व ग्रुप मेंबरच्या चेहऱ्यावरती आता समाधानाचं तेज कार्यकर्त्याचं तेज आता झळकायला लागलेला हे चंद्र सूर्य तारे. चला पहलवान कुस्ती करा डाव प्रतिडाव पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे तगडी कुस्ती चालू आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातले विचार चालू आहे पंजे की पकड चालू आहे. मैदान वरती सोनबा गोंगाने विरुद्ध सखीर्णो अशी कुस्ती लागलेली आहे. चालू कुस्ती नंतर बालारपिक शेख आणि माऊली जमदाळे कुस्ती होणार आहे आणि नंबर एकला माऊली कोकाटे विरुद्ध संजय देसवा अशी कुस्ती होणार आहे. संजय देसवाल जी चले तयारी करके आज आहे पहलवान जी. माऊली कोकाटे चला कुस्ती करा तयारी करून ताबडतोब या. माऊली जमदाळे दोन माऊले इथं जमली होते. जबरदस्त मैदान खचा खच गच भरलेलं मैदान जोडी जोड तोडी स्तो खट आणि खसेल कुस्त्या या माध्यमातून येणारी पिढी निरोगी निर्व्यस्थी राहत असते सशक्त आणि बलशाली होत असते हीच ती
ही काळाची गरज आहे. याच वयात घडायचं असतं, घडायचं हेच ते वय असतं. मग घडायचं का बिघडायचं हे पोरांनी ठरवायचं असतं. मोहमयी दुनिया आहे, निसर्गी पायवाट आहे, मोबाईल सारखं माध्यम समोर आलेलं आहे, त्यामुळे हे सगळं घडत नाही. स्वप्नातली दुनिया डोळ्यासमोर दिसते. आज खेमी डावाचे समोरून पकड घेतलेले आहे. खेमी म्हटलं जातं त्या डावाला, आणि खेमी डावाची पकड घेऊन कब्जा मजबूत करण्याचा प्रयत्न सखेर नूरचा चालू आहे. पण सोनमा अतिशय सावध आहे. वा शबास, टाळ्या करा की जरा, टाळ्या 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 करा. टाळ्यांनी त्यांना उचलत असते, शबास किती थाप पडत असते. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू होते. जोडी चोड तोडीस तोड, तगडी कुस्ती लागलेली आहे. सोनबा गोंगाणी विरुद्ध सखेर नो. हा उंगली नाही पकडे, उंगली तोडणे का नाही, बोट धरायची ना, बोट मोडायची ना. बोट कोण कोणावरती मोडत असत? शेजारी शेजारीवरती मोडत असते. आपण पैलवाना धरेल चिंता डा, 1200 डा, 1200 तोडी. 2400 डावांचा खेळ म्हणजे कुस्ती आहे मंडळी. हो खेळ मस्तीचा, खेळ मस्तीचा, नाद कुस्तीचा. नाद केला पण वाया नाही गेला अर्जुन भाऊ जावळेंचा. नाद केला पण वाया नाही गेला अर्जुन भाऊ जावळेंचा. अर्जुन भाऊसाठी जरा टाळ्या करा मंडळी, टाळ्या करा जरा. हे कसं हे कहतो, खऱ्या अर्थाने सर्व थोम ग्रुप येवल्यांच्या सहकार्यांचा मानावं तेवढं त्याचे आभार कमीचा. चला माऊली जमदाडे आधी आत आवडतो. माऊली नंबर 2 ची कुस्ती आता लागणार आहे. अनेकांचं सहकार्य मिळालं या दंगलसाठी. स्वर्गीय मोहन पैलवान जावळी यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेलं ऐतिहासिक कुस्ती मैदान 100 रुपयापासून 151,000 रुपये इनामापर्यंत बक्षीस का आणि कशासाठी? आणि रोहित पैलवान जावळे कुठं कॉमेंट्रीसाठी आलेला? हा कुस्ती निकाली होणार, दोन्ही पैलवान नोंद घ्या, कुस्ती सुटणार नाही. आतापर्यंत कोणाचीच कुस्ती सोडवली नाही. हो आणि कुस्तीला जाणकार पंच पैलवान झाम भाऊ दादा जावळे आणि पप्पू पैलवान पिलवे सनी भाऊ पट्टी हे सुद्धा उपस्थित. सर्वांनी सचिन भाऊ आहेत सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. सचिन भाऊ पटलांच सुद्धा आगमन. गोल्ड मॅन सचिन भाऊ सोनवणे हे सुद्धा उपस्थित आहे. गुरु भाऊ कांद्यांचा सुद्धा नाना करपे असे सर्वांनी सर्व मान्यवरांचा इथं उपस्थिती लाभलेली आहे. श्रावण दादा जावळे धुळ्याचे हे महापौर, नानासाहेब करपे उद्योगपती बाळासाहेब संचिती यांचा सुद्धा इथं उपस्थिती लाभलेली आहे. आणि सर्वांनी विजय भाऊ यांचा सुद्धा इथं उपस्थिती लाभलेली आहे. कुस्ती करा संजय भाऊ कासारांचा सुद्धा इथं उपस्थिती लाभलेली आहे. कुस्ती करा पैलवा. अखिल भाई नगराध्यक्ष वैजापूर यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे.
या कुस्ती मैदान प्रदीप भाव हिमालय प्रत्येक भाव हिमालय सुधा उपस्थिति लाभलेली आहे आणि विजय भाऊ जावळेची सुद्धा उपस्थिती आणि 5000 रुपये नमाची कुस्ती लागली सैफ अली पंजाबी आणि त्याच्या बरोबर नाम काय पहलवान जपका रजत पहलवान दिल्ली का और सैफ अली पंजाबी महाराष्ट्र का 5000 रुपये नमाची कुस्ती लागली आहे शबाश हो काय स्वागत होतो या नाशिक जिल्ह्याचा एक उगवता तारा सैफ अली पंजाबी माळेगावचा तात्या आपल्याला बोलवताय कुस्ती कमिटी हो शबाश टाळ्या 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 करा की जरा चांगल्या कुस्तीला सोनबा आणि शाकिर कुस्ती करा कुस्ती छुटेगी नाही कुस्ती निकालीच करावी लागणार नाम भी करा कमा और दाम भी कमा अपना नाम रोशन करो माऊली जमनाडे पहलवान आपण आत्मदी चला बराच वेळ झाला आपला जोडीदार आलेला आहे महाराष्ट्र केसरी बाला रफिक सैक महाराष्ट्राचा खली म्हणतात त्याला जालना मुक्कामी 23 डिसेंबर 2018 2017 महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेवरती विजय मिळवला त्याला हॅलो दोन तगड्या कुस्त्या चालू आहेत डाव प्रतिडाव चालू आहेत गतिमानता महत्वाची आहे शबास आणि वाह अरे बापरे दरम्यान कुस्ती बाहेर गेलेली आहे तगडी कुस्ती जबरदस्त मैदान खाचा खच गच्च भरलेलं मैदान माऊली जमदाडे ताबडतोपिया महान भारत की श्री वाह घोट्यातन पटवण्याचा प्रयत्न होता शबास शबास दोघांची मशनरी चांगली तपलेली आहे सोनबा विरुद्ध शाकिर नूर अशी कुस्ती चालू आहे तर पलीकडची कुस्ती सैफ अली पंजाबी काळी लांग परिधान केलेला विरुद्ध अलीगडला पहलवान दिल्ली शोर आहे अशी कुस्ती लागलेली आहे माऊली चला लवकर या वेळ करू नका नंबर एकच्या कुस्तीचे पहलवान तयार राहायचे यानंतरची कुस्ती लावण्यासाठी निपाड पंचायत समितीचे सभापती गुरुभाऊ कांदे धुळ्याचे महापौर नानासाहेबजी करपे उद्योगपती बाळासाहेबजी संचेती लोकप्रिय सरपंच सचिन भाऊ आहेर उपनगर अध्यक्ष सनीभाऊ पटणे सचिन भाऊ पाटील सचिन भाऊ सोनवणे या मान्यवरांच्या शुभ हस्ते कुस्ती लागणार आहे 2 नंबरची खचाखच मैदान गच्च भरलेला आहे चांगल्या कुस्त्या चालू आहेत 2 कुस्त्या चालू आहेत डाव प्रतिडाव चालू आहे या भारतावरती अनेक आक्रमण आली डाव झाले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले किती आले आणि किती गेले काळाच्या योगात अनेक कला लोप पावत गेल्या पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही कुस्ती कोणी थांबवू शकलं नाही उलटी सुंदर उलटी लावण्याचा प्रयत्न
पण प्रतिस्पर्धी सावध आहे, डावाचं नाव आहे उलटी। काही घडू शकतं, तिथं छडी टांगी लावता येते, उलटी ही लावता येते। चाणक्ष आणि बुद्धिमान तो पहिलवान, रेमे डोक्याचं काम नाही। शाकिर नूर आणि सोनबा कुस्ती करायची, गोल्डन मॅन सचिन भाऊ सोनवणी यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस सोनबाच्या कुस्तीसाठी। चितपट जो करल त्याच्यासाठी सचिन भाऊ सोनवणे, गोल्ड मॅन, 1100 रुपयाचं बक्षीस आलो। मैदानावरती महान भरत खत्री माऊली जमदाडे आलेला, जसा देहाचा तसाच दिलाचा, नेस्ता पदके मिळवणार नाही, अनेकांची मने जिंकणारा हा माऊली आखाड्यात आलेला आहे। सुंदर दोन कुस्त्या चालू आहे, एक शिस्तप्रिय कुस्ती मैदान, सज्जन प्रेक्षकांची साथ लाभलेली आहे, जनसागर जमलेला, जनसागराचा महासागर झालेला, महासागराला उदान आलेला, सर्व वातावरण कुस्तीमय झालेला। हो देव पहावया गेलो, देवची होऊन आलो, देव पाहायला गेल्यानंतर सगळ्यांना देव झाल्यासारखं वाटतंय बर का, तस आता सगळ्यांना पैलवान झाल्यासारखं वाटायला लागलेलं, परंतु तसं होत नाही बर का। पैलवान होण्यासाठी मेहनत करावी लागते, तालमेल जावं लागतं। हो पाण्यात तला मासा, पाण्यात तला मासा झोप घेतो कैसा, जावे त्यांच्या वंशा गळे तेव्हा। ही पोरा मेहनत करता, रक्ताचं पाणी करता, तुम्ही चला की कुस्तीची धडे घेतात तेव्हा कुस्ती करताय। चकर चकर घन चकर ती कुस्ती चालू बर का, प्रेक्षणी कुस्ती चालू, हल्ला प्रति हल्ल्यानं ती कुस्ती चालू, डाव प्रति डावानं सुद्धा ती कुस्ती चालू, दोन्ही सुद्धा पैलवान चंदकार पैलवान आहे। कुस्ती करा, बराच वेळ झाला ही कुस्ती चालवा, अजून सुद्धा कोणी टाप टाकलेला दिसत नाही बर का, जसा मशीनला सुद्धा गेर असतात, गाडीला गेर असतात, फर्स्ट सेकंड थर्ड आणि टॉप, तसा कुस्तीतले अनेक आक्रमण अनिगडावा। गोल्ड मॅन सचिन भाऊ सोनवण्याच्या वतीनं सोनबाच्या आणि शाकिरची जर कुस्ती निकाली झाली तर 1100 रुपये बक्षीस आहे, कुस्ती सोडवली जाणार ना। हो टाळी 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 टाळी। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मालेगावचा सैफ अली पंजाबी पैलवान विजय झाला,
या नाशिक जिल्ह्याचा उगवता तारा आणि बक्षीस सुद्धा अनमोल अर्जुन जावळे यांच्या वतीने 5000 रुपये बक्षीस आहे। अर्जुन दादा अनमोलला पहिलवान करावं लागतंय बर का? तब्येत पण चांगली आहे, पुत्र भवायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा, पोरगा चांगला नाव करणार महाराष्ट्रभर। मात्र त्याला कुस्तीला 5 मिनिटं दिली आहे, 10 मिनिटं दिली आहे, कुस्ती निकाली करा। ताबा मात्र सोनबाकडा, दोन्ही पहलवान वॉर्म अप करून आले असतात। शेवटची 5 मिनिटं कुस्ती निकाली करा। महान भारत केसरी विरुद्ध महाराष्ट्र केसरी अशी 2 नंबरची तगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। थोड्याचं पाणं फिरणार म्हणलं युद्ध ओहो, काही सुद्धा घडू शकतंय बर का? अभी कुस्ती का निकाल कहीं पर भी दिया जाएगा। कुस्ती करा हलकड़ी वाले, जरा वाजव रन हलकी वाजवा जरा। माती टाकण्याचं काम छंबव दादा जावळे करता। हलकडीवाले गरम करून जरा जोरात वाजवा की जरा। तुमचा करंट काय कमी झाला का? एका जागेवरती बसून जरा वाजवा की जोरात। हलकडी वाले जरा उठवा, उठून फिरा जरा। गरम करा आणि माऊलीची कुस्ती लागणार आता। माऊली आणि बालर फिक्स आहे, अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे बर का? निघाला खिल्ली तोडून निघाला शाकीरन। काय निर्णय घेतला कुस्तीचा? बरोबरी घेऊन घे समजू ए बाबा। किती मिनिटं टाइम दिला बाकीच्यानी वरडू नका। पॉइंट घेतला बरोबर सोडणार कुस्ती, पॉइंट लिहा मी तो बरोबर मी छोडव। पॉइंट घेतला तरी रोज लाल मातीचा घामा चिखल करणाऱ्या त्या सुरांना अवघाची रंग एक झाला, रंगी रंगाला तिरंगा। बोल बजरंग बली की, भारत माता की। धन्यवाद आहे, खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। मी कुस्ती समारोचक
पहलवान शरद बलराज जोगलदीपकर जालना आणि ज्येष्ठ कुस्ती समालोचक इनके अखाड़े में एक कुश्ती चांगली कुस्ती चालू है बर का चांगली झल लिया खरोखर जरा वाजवून आले हो हो ऐका अरे बाप रे अरे बने 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 आणि पंचाचा निर्णय अखेरचा टळी 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 दोडो भी अच्छा लड़े